आई आलास करे आता तुलास फोन करणार होते मी का काय झालं काही नाही रे कधी येणार आहेस वेळेवर येणार आहेस का हे विचार आहे बरं तू उठलीस कशाला झोप ना आराम कर कंटाळा येतो रे पडून पडून बस तुला जेवायला वाटत आई काही गरज नाही तू इथेच थांब मी करेन सगळं तू आराम कर मग चहा घेणार आहेस का आई नको तू आराम कर रिपोर्ट्स मिळाले का रे हो डॉक्टरांकडे जाऊन आलास हो मग मला का नाही नेलंस बरोबर तुला कुठे तिकडे दगदग करत न्यायचं जाऊन काय म्हणाले डॉक्टर काही झालेलं नाही माझ्या आईला थोडी औषधं घ्यावी लागतील आणि मग मस्त ठणठणीत परत होशील तू खरं सांगतोय खरं सांगतो माझ्याकडे बघून बोल आई तुला काही झालेलं नाहीये मस्त होणार आहे तू ठीक होणार पण मग मला आत्ता काय झालं ते काय डॉक्टर मेडिकल टर्म्स मध्ये काहीतरी म्हणाले आपल्याला कुठं कळत पण काय नाही तुला एकदाच फक्त हॉस्पिटलला जावं लागणार आहे एवढंच दुसरं काय हॉस्पिटलमध्ये एकदाच एवढं काहीच नाही कधी सांगतील डॉक्टर सांगतील आपल्याला अजय या सगळ्याचा खर्च किती होईल अजून माहीत नाही बघू कसा करणार तो करायचा कसा तू त्याची कशाला काळजी करतेस अगं ते सगळं मी बघेन उगाच त्याची काळजी करत बसशील आणि उगाच अजून जास्त तब्येत बिघडवून घेशील रिलॅक्स तू ठीक होणार आहेस तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस बस बरं मी जरा फ्रेश होऊन येतो आणि चहा पण बनवतो तू घेशील का चहा नको मी करते चहा आई नको तू म्हणालास ना मला मला काहीही झालेलं नाहीये जोपर्यंत माझे हात पाय हलत आहेत ना तोपर्यंत करू देत मला अजय मी ते तुला दागिने दिलेत ना ते फक्त मी तुझ्या घरासाठी तुझ्या संसारासाठी दिले त्याचा वापर फक्त तू तुझ्या घराकरता तुझ्या लग्नाकरताच करायचा माझ्या आजाराकरता ते पैसे मी तुला वापरू देणार नाही काय म्हणायचंय तुम्हाला मॅडम मला जे म्हणायचंय ते तुम्हाला व्यवस्थित कळलंय हो पण मला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळलं नाही बहुतेक तुम्ही अमाऊंट सांगा ना हो मॅडम मला पैशात इंटरेस्ट नाही नेवर काय करू मॅडम तुमचा इंटरेस्ट कशात हे कळलंय मला ऑपरेशन करावं लागेल मस्ट पण म्हणजे कधी लवकरात लवकर बरं मग खर्चाचं काय सांगितलंय 4 लाख काय 4 लाख बर मग सोय केली का काय नाही सध्या ही रक्कम माझ्यासाठी खूप मोठी आहे पण मी करेन काय तरी बरं अजय काकूंची मेडिकल वगैरे पॉलिसी वगैरे आहे का आपली आहे ते जरा उद्या जाऊन बघतो काय आहे सगळं अजय काळजी करू नकोस बरं का तुझ्याकडे काही पैसे आहेत
बघू करू काहीतरी. भीमाने थँक्यू, पण सध्या त्याची गरज नाही. शक्यतो माझ्यापर्यंत मी जमवायचा प्रयत्न करेन, गरज पडली तर बघू. पण अजय हक्कानं सांगा, बर काकून यातलं काही सांगितलंयस का? सगळं नाही, आणि ऑपरेशनच्या खर्चाबद्दल तर बिलकुल नाही. तिने काही तिचे पैसे जमवले होते, पण ते माझ्या लग्नासाठी साठवले. ते ती मला या ऑपरेशनसाठी खर्च करू देणारच नाही. नेहाविषयी काय सांगितलेस का? नाही. नेहाचा गैरसमज दूर झालाय का रे? गन गन विथ द विंड रन्स ऑफ नेवर डन. मला ना लहानपणापासून गन मध्ये फार इंटरेस्ट आहे. वाह क्या बात. इफ यू डोंट माइंड कैन आई सी योर गन? अरे व्हाई नॉट, श्योर. व्हाई शुड आई माइंड? दिस इज माय गन. नाइस. ए भाई ए फायरवेअर करू नको, बुलेट्स आहेत त्याच्यात. तू तर इकडे माझ्याकडे, तू तर बोल इकडे. मी असं ऐकलंय की सेल्फ डिफेन्स मध्ये मी गन चालवू शकते. नाही तू गन चालवू नये, मी जर गन चालवली तर इट्स ओके. पण मी सेल्फ डिफेन्स मध्ये चालवली हे कोर्टात सिद्ध झालं पाहिजे, आणि ते जर मी सिद्ध करू शकलो नाही ना तर आय विल लूज माय जॉब. काय सांगता, भारी भानगड आहे ती. बोलो तिवारी. मैडम मैं वहां जाके आया. कहाँ हो तुम? बंगले के बाहर. तो फिर अंदर आओ. जी मैडम. क्या हुआ? मैडम मैं वहां गया था. हाँ तो मैं नहीं भेजा था ना, वहां पे क्या हुआ? कुछ नहीं मैडम. कुछ नहीं मतलब? मैडम वहां तो कोई रहता ही नहीं है. क्या? हाँ मैडम वो जगह तो खाली है. ऐसा कैसा हुई? इधर उधर पूछताछ की? मैडम मैंने पूछा लेकिन सभी ने यही बताया. मैडम हमें लगता है कि वो पता ही गलत है. क्या बकवास कर रहे हो तिवारी? मैडम हो सकता है कि आपको पता ही गलत बताया गया हो. मैडम मैं जाऊं? क्यों, बारात में जाना है? नहीं मैडम. तो एक काम करो, इनको लेके जाओ. इनको काटेंगे नहीं तुम्हें, देर हो चुके है वो. ठीक है मैडम. घर कहाँ है इनका? घर पे नहीं छोड़ना है तिवारी, पुलिस स्टेशन जाके पटक के आओ. लेकिन मैडम पुलिस स्टेशन? सरांना ताबडतोब चौकशीसाठी बोलावलंय आणि त्यांची ह्या पोलीस स्टेशन मधून ट्रान्सफर केली गेली. मोहिते सर तुम्हाला आता ह्या पुढे कधी त्रास देणार नाही, तुमच्याशी कधी संपर्क करणार. असं का बोलताय तुम्ही? मिस्टर अजय जरा तरी कॉर्डियल वागा माझ्याशी. मॅडम तुमच्याशी कॉर्डियली वागल्यावरती काय होतंय मी पाहिलं.